नमस्कार, अश्विनी चॅनल मध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण चटपटीत पापडाची चटणी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे पापड भाजून घेतलेले आहेत. मी इथे चार पापड भाजून घेतलेले आहेत आणि आता ते मी कूस करून घेते, म्हणजेच हे पापड बारीक करून घेते. हे अशा प्रकारे मी पापडाचा असा बारीक कुसकुरा करून घेतलेला आहे. आणि आता मी गॅसवरती कढई ठेवून घेते. मी त्यामध्ये तेल टाकून घेते. आता त्यात मोहरी टाकून घेते मी. जिरं टाकते थोडंसं. आणि कांदा कट करून घेतलेला होता, कांदा टाकून घेते. हे छान परतून घेतलेली कांदा. कांदा छान परतलेला आहे. आता मी थोडस लसणच्या दोन पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्याचा ठेचा करून घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला आहे. आणि तो मी टाकलेला आहे. तोही लाल होऊ देऊ आपण. कढीपत्त्याची पानं टाकलेले. आणि हा पापडाचा कुसकुरा केलेला होता, तो आपण यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये मी तिखट टाकून घेत आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. थोडीशी हळद, थोडीशी जिरे पूड टाकून घेते. आणि हे छान मिक्स करून घेते. चवीला मीठ टाकून घेऊ आपण. मीठ थोडंसं टाकायचं, कारण की पापड मध्ये पण आपण मीठ टाकलेलं असतं, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेऊ. ते मिक्स करून घेते मी. आता मी मिक्स करून घेतलेले आणि गॅस बंद करून घेते. ही पहा, मी बाउलमध्ये पापडाची चटणी काढून घेतलेली आहे. ही तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते, तुम्ही जरूर करून पहा. आपण जेवतानाही ही पोळी सोबत खाऊ शकतो आणि लोणच्याऐवजी पापडाची चटणीही तोंडी लावू शकतो. अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल. आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे. अशीच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.